गेल्या 5-7 दिवसापासून कल्याण पश्चिममधील आदावरी डम्पिंग येथे काही पोकलन आणि डंपरच्या माध्यमातून कचरा उतरण्याचं काम सुरू आहे. पालिका प्रशासनाशी विचारले असता ते डम्पिंग ग्राउंडवरती डम्पिंग क्लोजरचं काम सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलं. परंतु ज्या पद्धतीने काम डम्पिंग ग्राउंडवरती सुरू आहे, कुठलीही शास्त्रोक्त पद्धतीने त्याची विल्हेवाट न लावता सरसकट कचरा उचलण्याचं काम त्या पोकलन आणि डंपरने सुरू आहे, त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याला तसेच बाजूला असलेले शाळा कॉलेजच्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. तर आमची एवढीच मागणी आहे, प्रशासनाला मी त्याची विनंती देखील केली की कुठलीही प्रक्रिया न करता हा कचरा उचलाल तर त्याचे गंभीर परिणाम आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होईल. तर कृपया हे सर्व थांबवून, तात्काळ थांबवून योग्य ती रितसर प्रक्रिया करून हा कचरा उचलण्यात यावा. तर बिना प्रक्रिया करता जर कचरा उचलायचा असता तर एवढी वर्ष हा डोंगर का तयार केला? आज एवढी वर्ष महिने झाले, रिंगरोडचं काम थांबलेलं आहे त्या कचऱ्याच्या डोंगरामुळे. अशाच पद्धतीने जर कचरा काढायचा असता तर हे काम का एवढे दिवस थांबलेलं आहे, हा एक प्रश्न आहे. आणि आताच अशाच पद्धतीने बेकायदेशीर कचरा उचलण्याचं काम का सुरू झालेलं आहे हे आपल्याला माहिती प्रशासनाकडून जाहीर करावी, अन्यथा हे तात्काळ थांबवण्यात यावं, अन्यथा आम्ही उग्र आंदोलन या संदर्भात करू. प्रशासनाला किंवा कुठल्याही व्यक्तीला कल्याणकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार आम्ही देणार नाही. आम्ही उग्र आंदोलन करून हे काम बंद पाडू, एवढाच इशारा मी या प्रशासनाला देऊ इच्छितो.